इतिहास इमेज वर्तमान डैमेज कोड़ी कड़द मेले मोदी मात उल्देन क्षण स्पेशल ऐरिया मोदी अस्त्र मतदार मनसन ोके राज्य यागू अंत स्वतः इन राजणी गुजरात मूल प्रधानी मोदी इन प्रादेशिक अनगुणवा जन मन ऐसी यशस्वी अदे साक्षि मोदी हनरु री प्रयोग अस्त्र बिपोर्ट निम्बे जिले जिले चेंज आगे नमो स्ट्राटजी प्रादेशिक अस्त्र प्रयोगी सक्सस् आगे मोदी जी नरेंद्र मोदी राज्य चुनाव के एंट्री को मेलू संपूर्ण चित्रणवे बदल अतु निजवाद याकंद्रे कड़े नाक दिन हिंदे राज्य राजकीय पैस्थित प्रधानी मोदी एंट्री को मेले आगदे इन नमो मुनुग्ति रभसव नोड़े इन केलवे दिन राज्य राजणाचारवे बुड़मेल साध्यत अलगे साध्यवे कारण नमो मात मोदी प्रादेशिक विषय प्रस्तापी जनर मन मोदी एलेक्षन टाइम प्रधानी मोदी वो जिले राली भागवल हे अतिहासव कदकी पड़ता ಯಾವ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಯಾವ ಪ್ರಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಏನು ಅಗತ್ಯವಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಭಾಷಣಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಮಾಹಿತಿ ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಅದೇ ವಿಷಯವನ್ನ ಹೈಲೈಟ್ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಟಚ್ ಕೊಟ್ಟು ವಿಡಂಬನಾತ್ಮಕವಾಗಿ ಬಣ್ಣಿಸೋ ಕಲೆ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಗೆ ಬಿಟ್ರೆ ಇನ್ಯಾರಿಗೂ ಬರೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಗದಗದಲ್ಲಿ ಮೋದಿ ಪ್ರಯೋಗಿಸಿದ್ರು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಜಲಾಸ್ತ್ರ ಮಹದಾಯಿ ಕಗ್ಗಂಟಿಗೆ ಸೋನಿಯಾ ಕಾರಣವೆಂದ ಪ್ರಧಾನಿ जब गोवा का चुनाव चल रहा था गोवा के लोगों से कांग्रेस वोट मांग रही थी मैडम सोनिया जी ने जो भाषण किया था मुख्यमंत्री जी आपको याद नहीं होगा कि 2007 में कांग्रेस अध्यक्षा मैडम सोनिया जी ने महादाई नदी के पानी के लिए क्या भाषण किया था आपको इसलिए पता नहीं है क्योंकि 2007 में मुख्यमंत्री जी आप कांग्रेस में नहीं थे आप किसी और दल में थे। अरे मुख्यमंत्री जी एक गढ़क के लोगों को गुमराह करने से पहले इस पूरे क्षेत्र के किसानों को भड़काने से पहले अच्छा होता जरा मैडम सोनिया जी को पूछ लेते कि महादाई के लिए कांग्रेस पार्टी की नीति क्या है। मैडम सोनिया जी आपने 2007 में कौन सा वचन दिया था और अब उस वचन का क्या हाल है इतना जरा पूछ करके आते तो इस क्षेत्र के लोगों को गुमराह करने की आप हिम्मत नहीं करते। 2007 में गोवा में मड़गांव में चुनाव सभा में सोनिया जी ने कहा था कि महादाई का पानी कर्नाटका को ना मिले इसके लिए कांग्रेस पार्टी कमिटेड है। आज गोवा से कांग्रेस गायब है ये समस्या कांग्रेस ने आपको विरासत में दी है लेकिन मैं नहीं चाहता हूं कि आपको ये समस्या आने वाली पीढ़ी को भी सौंपने की नौबत आए वो हम नहीं चाहते हैं और इसलिए हम चाहते हैं कि मिल बैठ करके क्योंकि पानी की जरूरत हर किसी को है पानी पर हर किसी का अधिकार है पानी जीवन की सबसे महत्वपूर्ण आवश्यकता है और इसलिए मिल बैठ करके सब लोगों का रास्ता खोज करके समाधान का और सबको संतोष मिले ऐसा समाधान निकालने का प्रयास हमारी पार्टी करने के लिए कृत संकल्प है। महदाई ವಿವಾದವನ್ನ ಎಲ್ಲಿ ಟಚ್ ಮಾಡಿದ್ರೆ ರೈತರ ಆಕ್ರೋಶಕ್ಕೆ ತುತ್ತಾಗಬೇಕಾಗುತ್ತು ಅಂತ ಇದುವರೆಗೂ ಮೂರು ಪಕ್ಷಗಳು ಯೋಚನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ರೆ ಈ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇದುವರೆಗೂ ಮೌನವಾಗಿದ್ದ ಮೋದಿ ಮಾತ್ರ ಒಂದೇ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಯೋಜನೆಯ ವಿಳಂಬಕ್ಕೆ ಹೇಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರಣವಾಯಿತು ಅನ್ನೋದನ್ನ ಜನರ ಮನಮುಟ್ಟುವಂತೆ ಹೇಳಿ ಮುಗಿಸಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ।
ಮೋದಿ ಮಹದಾಯಿ ವಿಚಾರದ ಬಗ್ಗೆ ದನಿ ಎತ್ತಲ್ಲ ಅಂತ ಟೀಕಿಸುತ್ತಿದ್ದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇದೀಗ ಮೋದಿ ಹೂಡಿದ ಒಂದೇ ಬಾಣಕ್ಕೆ ಅಧೀರವಾಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಮೂರು ದಶಕಗಳಿಂದ ನ್ಯಾಯ ಸಿಗದೆ ನೆನೆಗುದಿಗೆ ಬಿದ್ದಿದ್ದ ಮಹದಾಯಿ ಯೋಜನೆ ಬಗ್ಗೆ ಮೋದಿ ಆಡಿದ ಭರವಸೆಯ ಮಾತುಗಳು ಈ ಭಾಗದ ಜನರಿಗೆ ಕಮಲದ ಕಡೆ ಆಸಕ್ತಿಯನ್ನ ಹೊರಳಿಸಿದ್ರು ಆಶ್ಚರ್ಯವಿಲ್ಲ ಎನ್ನಲಾಗಿದೆ. ತುಮಕೂರಿನಲ್ಲಿ ಎತ್ತಿನ ಹೊಳೆ ಯೋಜನೆ ಪ್ರಸ್ತಾಪ. ಜಲಾಸ್ತ್ರದ ಮೂಲಕ ಕಲ್ಪತರು ಜನರ ಮನಗೆದ್ದ ಮೋದಿ. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಪ್ರಮುಖವಾಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಮನಗಂಡಿರು ಮೋದಿ. ತುಮಕೂರಿಗೆ ಬಂದಾಗ ತಮ್ಮ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಎತ್ತಿನ ಹೊಳೆ ಯೋಜನೆಗೆ ಹೆಚ್ಚು ಒತ್ತು ಕೊಟ್ಟರು. ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ನೇತ್ರಾವತಿ ಹೇಮಾವತಿ ನದಿ ಜೋಡಣೆ ಮೂಲಕ ಕಲ್ಪತರು ನಾಡಿನ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ನೀಗಿಸ್ತೇವೆ ಅಂತ ಭರವಸೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಹೇಮಾವತಿ ನದಿ ಕಾ ಪಾನಿ ये हमारे तुमकुर इलाके के किसानों को क्यों नहीं मिला? मैं ये भी पूछना चाहता हूं कांग्रेस के लोगों को, ये टीना होले प्रोजेक्ट जो यहां के लोगों को पीने का पानी बना पहुंचाने के लिए वो प्रोजेक्ट की रचना हुई, क्या कारण है कि तुमकुर के लोगों को पीने का पानी का प्रोजेक्ट भी आपके यहां अटका पड़ा, लटका पड़ा, फटका पड़ा? भाइयों बहनों, काम कैसे होता है? हमारी सरकार मुश्किल से 50 महीना हुआ है, लेकिन हमने इन महीनों के अंदर आते ही पिछले 30-35 साल से किसानों को पानी पहुंचाने वाले जो प्रोजेक्ट 30-35 साल से बंद पड़े थे, उनके पीछे 1,00,000 करोड़ रुपया से भी ज्यादा खर्च करके 30-35 महीनों में किसानों तक पानी पहुंचाने का बीड़ा उठाया और पुरजोश काम चल रहा है, जिसमें 5 बड़े प्रोजेक्ट हमारी इस कर्नाटक की धरती पर भी है. मेरे किसान भाइयों बहनों, हेमवती नेत्रावती को जोड़ने का काम होगा तो तुमकुर और आसपास के 8 जिलों को और लाखों हेक्टर भूमि को, हमारे लाखों किसानों को इसका सीधा सीधा लाभ मिलेगा. और ऐसे काम के पीछे हम अपनी ताकत लगाते हैं. ತುಮಕೂರು ಜಿಲ್ಲೆಗೆ ಎತ್ತಿನ ಹೊಳೆ ಯೋಜನೆ ಅನಿವಾರ್ಯತೆ ಇದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಯೋಜನೆ ಆರಂಭಿಸಿದ್ರೂ ಇನ್ನೂ ಕುಂಟುತ್ತಾ ತೆವಳುತ್ತಾ ಸಾಗುತ್ತಿರೋ ಈ ಕೆಲಸ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿಲ್ಲ. ಹಾಗಿರುವಾಗ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಬಂದು ಯೋಜನೆಯನ್ನ ಬಹುಬೇಗನೆ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುವ ಭರವಸೆ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಆಗಿ ಜನರು ಆಕರ್ಷಿತರಾಗ್ತಾರೆ. ಇದು ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಗೂ ಗೊತ್ತು. ಅದೇ ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಮಾತನ್ನ ಮೋದಿ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಆಡಿದ್ದಿದ್ರೆ ಅದರ ಎಫೆಕ್ಟೇ ಬೇರೆ ಇರ್ತಿತ್ತು. ಶಿವಮೊಗ್ಗದಲ್ಲಿ ಅಡಕೆ ಬೆಳೆಗಾರರ ಮನಗೆದ್ದ ಮೋದಿ. ಅಡಕೆ ಹಾನಿಕಾರಕ ಎಂದಿದ್ದೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಂದ್ರು ನಮೋ. ಇನ್ನು ಈ ಕಡೆ ಶಿವಮೊಗ್ಗಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಮೋದಿ ಅಲ್ಲಿನ ಅಡಕೆ ಬೆಳೆಗಾರರ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ತೋರಿಸುವ ಮೂಲಕ ಇಲ್ಲಿರೋ ಕೃಷಿಕರ ಮನಗೆಲ್ಲೋ ಯತ್ನ ಮಾಡಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಅಡಕೆಯಲ್ಲಿ ವಿಷಕಾರಿ ಅಂಶವಿದೆ, ಅದು ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹಾನಿಕಾರಕ ಅಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದ ಅಫಿಡವಿಟ್ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಿದ ಮೋದಿ ಇದರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಅಡಕೆ ಬೆಳೆಗಾರರನ್ನ ಹೇಗೆ ರಕ್ಷಿಸಿದ್ರು ಅನ್ನೋದನ್ನ ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡಿಸುವಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಬಂಧು ಭಗಿನಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆ ಪಾಸ್ ಸಮಸ್ಯೆಯ ಸಮಾಧಾನ ತೋ ನಹಿ ಹೈ, ಲೇಕಿನ್ जख्मों पर नमक छिड़कने की उनकी आदत जाती नहीं है. ये हमारा क्षेत्र एरिका नट यानी कि सुपारी के लिए प्रसिद्ध है और मुझे एरिका नट की माला भी अभी पहनाई गई. लेकिन एक समय था, याद रखिए भाइयों बहनों, ये भूलिए मत और कांग्रेस को सजा देने के लिए याद रखिए, एक समय था जब कांग्रेस के नेतृत्व वाली यूपीए सरकार ने सुपारी को बकायदा कोर्ट में एफिडेविट देकर के स्वास्थ्य के लिए हानिकारक है ऐसा लिखित एफिडेविट ये कांग्रेस पार्टी ने किया हुआ है. ಶಿವಮೊಗ್ಗದಲ್ಲಿ ಮೋದಿ ಈ ಮಾತನ್ನ ಆಡೋ ಮೂಲಕ ಅಡಕೆ ಬೆಳೆಗಾರರ ವಿಶ್ವಾಸ ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ. ಮೋದಿ ಅಡಕೆ ಬೆಳೆಗಾರರಿಗೆ ಕೊಟ್ಟ ಈ ವಿಶ್ವಾಸದ ಮಾತುಗಳು ಕೇವಲ ಶಿವಮೊಗ್ಗದಲ್ಲಷ್ಟೇ ಅಲ್ಲ,
ಕರಾವಳಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಅಡಕೆ ಬೆಳೆಗಾರರು ನಮೋ ಬಗ್ಗೆ ನಂಬಿಕೆ ಇಡುವಂತೆ ಮಾಡಿದ ಮೊದಲ ದಿನ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಚುನಾವಣಾ ರ್ಯಾಲಿಗೆ ಆಗಮಿಸಿದ ಮೋದಿ ತಮ್ಮ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಒತ್ತು ಕೊಟ್ಟಿರಲಿಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷವನ್ನ ಟೀಕಿಸುತ್ತಾ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನ ಪ್ರಸ್ತಾಪಿಸುತ್ತಾ ಮತ ಸೆಳೆಯು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಫಸ್ಟ್ ಡೇ ಉಡುಪಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ದೇವೇಗೌಡರಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡೋ ಮೂಲಕ ಗೌಡ ಅಸ್ಮಿತೆಯ ದಾಳ ಪ್ರಯೋಗಿಸಿದ್ರು हमारे देश के भूतपूर्व प्रधानमंत्री इसी की धरती के संतान किसान पुत्र श्रीमान देवेगौड़ा जी जब भी दिल्ली में आए उन्होंने जब भी मेरा समय मांगा मैं उन्हें मिला और इतना ही नहीं जब वो मेरे घर आते हैं तो मैं दरवाजे के पास जाकर के उनकी गाड़ी का दरवाजा खोल करके उनका स्वागत करता और जब जाते हैं तो दरवाजे तक जाकर के उनको गाड़ी में बिठा करके छोड़ के आता। राजनीतिक दृष्टि से वे हमारे विरोधी विचार के हैं, वे हमारी जमकर के आलोचना करते हैं, पार्लियामेंट में हमारे खिलाफ वोट करते हैं, लेकिन देवेगौड़ा जी हिंदुस्तान के वरिष्ठ सम्माननीय नेताओं में से एक है, ये मुझे भूलने का कोई हक नहीं है। लेकिन मैंने सुना कांग्रेस के अध्यक्ष चुनावी सभाओं में आज से 15-20 दिन पहले जिस प्रकार से आदरणीय देवेगौड़ा जी का उल्लेख कर रहे थे, क्या ये आपके संस्कार है? क्या ये अहंकार? अरे अभी तो आपकी जिंदगी की शुरुआत हो रही है। अरे देवेगौड़ा जी तो इस देश के वरिष्ठ नेताओं में से एक है, आप उनको पनिश करते हो। आदरे ईगा मोदी स्ट्रैटेजी बदलागिदे बदलागतिदे ಆಯಾಯ ಜಿಲ್ಲೆಯ ನಾಯಕರನ್ನ ಅಲ್ಲಿನ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಆ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ಯರ್ಥಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪ್ರಯತ್ನಾನೇ ಮಾಡಿಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ಜನರಿಗೆ ಮನಮುಟ್ಟುವಂತೆ ಅರ್ಥ ಮಾಡಿಸೋ ಯತ್ನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಒಂದ್ ಕಡೆ ನಾಡಿನ ಮಹಾನ್ ಪುರುಷರ ಬಲಿದಾನವನ್ನ ನೆನೆಯೋ ಮೋದಿ ಇನ್ನೊಂದ್ ಕಡೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಹಿರಿಯ ನಾಯಕರ ಹೆಸರನ್ನ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿ ಅವರಿಗಾದ ಅನ್ಯಾಯವನ್ನ ಬಣ್ಣಿಸುತ್ತಾರೆ ಹೀಗೆ ಮೋದಿ ಅಸ್ತ್ರಗಳು ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಹೇಗೆ ಬದಲಾಗ್ತಾ ಹೋಯ್ತು ಅಂತ ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಯುವಕರ ಹತ್ಯೆ ಪ್ರಸ್ತಾಪ ಚಿತ್ರದುರ್ಗದಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿ ಆಚರಣೆಗೆ ಆಕ್ರೋಶ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಅಲೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಲಿಸಿದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚೇ ಇದೆ ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಬಿಜೆಪಿ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಪಕ್ಷ ಅನ್ನೋ ಇಮೇಜ್ ಜನರಲ್ಲಿರೋ ಈ ಭಾವನೆಯನ್ನ ಮತ್ತಷ್ಟು ಗಟ್ಟಿಗೊಳಿಸುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಂತಿತ್ತು ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿದ ಭಾಷಣ ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಮೋದಿ ಹಿಂದೂ ಯುವಕರ ಹತ್ಯೆ ಹನುಮಾನ್ ಭಾವಚಿತ್ರಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಒತ್ತು ಕೊಟ್ಟಿದ್ರು राजनीतिक विचारों में सहमति न होने के कारण इतनी बड़ी सजा ये लोकतंत्र है मुख्यमंत्री जी 12 तारीख को कर्नाटक की जनता आपके पापों की सजा देने वाली ಅದೇ ಮೋದಿ ಚಿತ್ರದುರ್ಗದಲ್ಲಿ ಮದಕರಿ ನಾಯಕ ಒನಕೆ ಓಬವ್ವ ಚರಿತ್ರೆಯನ್ನ ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ತಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತಕ್ಕಾಗಿ ಸುಲ್ತಾನರ ಜಯಂತಿ ಮಾಡೋ ಮೂಲಕ ಇಲ್ಲಿನ ಜನರ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ನೋವನ್ನುಂಟು ಮಾಡಿದೆ ಅಂತ ವಿಷಾದ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು ಪ್ರದೇಶದಿಂದ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಹೇಗೆ ಟಾಪಿಕ್ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಈ ಮಾತೆ ಸಾಕ್ಷಿ ಈ ಚಿತ್ರದುರ್ಗ ಧರ್ತಿ ಪರ್ ಲೋಕ ಕಥಾಂಕೆ ಮಾಧ್ಯಮ ಸೆ बार बार इस बात को गुनगुनाया जाता है कि वीरा मडकरी ने सुल्तानों के साथ कैसी टक्कर दी थी ये यहां के गौरव की गाथा है साहस और शौर्य क्या होता है वह उस दलित वीरांगना से हम सीख सकते हैं उनके ओ बब्बा वो उन करोड़ों लोगों की प्रेरणा है जो मुश्किलों आक्रमणकारियों से कम संसाधन होते हुए भी लड़ने का साहस रखते हैं
ಇನ್ನು ರಾಯಚೂರಿನಲ್ಲಿ ಮೋದಿ ಮಾತಿನ ವರಸೆಯೇ ಬೇರೆ ರಾಯಚೂರಿನ ವೈವಿಧ್ಯತೆಯನ್ನ ಹೊಗಳೋ ಮೂಲಕ ಇಲ್ಲಿಂದ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಆಗ್ತಿರೋ ಲಾಭವನ್ನ ಕೊಂಡಾಡಿ ಜನರ ಶಿಳ್ಳೆ ಚಪ್ಪಾಳೆ ಗಳಿಸಿದ್ರು ಜೊತೆಗೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡೋ ನಿಮಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನು ಅಂತ ವಾಗ್ದಾಳಿನೂ ನಡೆಸಿದ್ರು ಭಾಯೋ ಬಹನೋ ये हमारा रायचूर ये पूरे कर्नाटका के बिजली की दुनिया में मेन स्विच के रूप में जाना जाता है कि नहीं जाना जाता है ये पूरे कर्नाटक की बिजली की मेन स्विच रायचूर है कि नहीं है यहां के लोग कोयले की जो राख उड़ती है उस मुसीबत को झेलते हैं उसके बावजूद भी बिजली के लिए तरसते हैं भाइयों बहनों क्या कारण है कि बेंगलुरु को तो कर्नाटक में मुख्यमंत्री के घर में तो 24 घंटे बिजली चलती है लेकिन रायचूर में जहां बिजली पैदा होती है वहां पर बिजली नहीं मिलती ये अन्याय है कि नहीं है ये अव्यवस्था है कि नहीं है ये सरकार की नाकामी है कि नहीं है दलित मतगळु हेच्चिद्दल्लेल्ल अंबेडकर अस्त्र प्रयोग ಜಿಲ್ಲೆಗಳ ಇತಿಹಾಸವನ್ನ ಕೆದಕಿ ಒಂದ ಕಡೆ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ದಲಿತ ಮತಗಳು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿವೆಯೋ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ದಲಿತಾಸ್ತ್ರ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಬಂದ್ರು ಅಂಬೇಡ್ಕರ್ಗೆ ಆದ ಅನ್ಯಾಯವನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅನ್ನ ಟೀಕಿಸಿ ಜನರ ಮನಸ್ಸನ್ನ ಗೆದ್ರು ಐಸಾ ಲಗ್ ರಹಾ ಹೈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೆ ಜಮಾನೆ ಮೇ ತೋ भारत रत्न का खिताब एक ही परिवार के लिए रिजर्व है पीढ़ी दर पीढ़ी उनके हर संतानों को भारत रत्न देने की ही उन्होंने चालू रखी लेकिन बाबा साहब आम्बेडकर को उनके परिनिर्वाण के बाद भी सालों तक भारत रत्न कांग्रेस पार्टी ने नहीं दिया जब अटल जी के समर्थन से सरकार दिल्ली में बनी तब जाकर के भारत रत्न बाबा साहब आंबेडकर को मिला ಮೋದಿ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲೂ ದಲಿತರನ್ನ ಸೆಳೆಯೋಕೆ ಸ್ವತಃ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆಯ ಹೆಸರನ್ನ ಬಳಸ್ಕೊಂಡಿದ್ದನ್ನ ಇಲ್ಲಿ ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ಳಬಹುದು ದಲಿತರ ಪರ ಪಕ್ಷ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಿರೋ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯಾಕೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆಯನ್ನ ಸಿಎಂ ಮಾಡೋಕೆ ಮುಂದಾಗಲಿಲ್ಲ ಅಂತ ಟೀಕಿಸಿದ್ರು ಪಿಛಲೆ ಚುನಾವಣೆ ಖರ್ಗೆ ಜಿ ದಲಿತ ನೇತಾಗೆ ರಾಪ್ ಮೇ ಸಾರೆ ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ಬತಾತೆ ಥೇ ಕೆ ಖರ್ಗೆ ಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬನೇಗೆ ಖರ್ಗೆ ಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬನೇಂಗೆ ದಲಿತೋ ಕೋ ಲಗಾ कि खड़गे जी मुख्यमंत्री बनेंगे लेकिन जब चुनाव पूरा हो गया तो डब्बा धूल गुप्त मतदान के नाम पर इस मुख्यमंत्री को बिठा दिया गया और बेचारे दलित नेता खड़गे जी को यहां से बाहर कर दिया गया चित्रदुर्ग दल्ली राष्ट्र नायक निजलिंगप्पा गुणगान ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ದೇವರಾಜ ಅರಸು ಬಗ್ಗೆ ನಮೋ ಮಾತು ಈ ಕಡೆ ಚಿತ್ರದುರ್ಗಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹೇಗೆ ನಿಜಲಿಂಗಪ್ಪನವರಂತಹ ನಾಯಕನಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿತ್ತು ಒಬ್ಬ ಉತ್ತಮ ನಾಯಕನನ್ನ ಹೇಗೆ ತೆರೆಮರೆಗೆ ಸರಿಸ್ತು ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳೋ ಮೂಲಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕುಟುಂಬ ರಾಜಕಾರಣಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ರಾಜಕೀಯ ನಾಯಕರು ಬಲಿಪಶುವಾದ್ರು ಅನ್ನೋದನ್ನ ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡಿಸೋ ಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರು ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ದೇವರಾಜ ಅರಸು ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿದ ಮೋದಿ ಹಿಂದುಳಿದ ನಾಯಕ ದೇವರಾಜ ಅರಸು ಕುಟುಂಬ ರಾಜಕಾರಣವನ್ನ ವಿರೋಧಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ಅವರನ್ನ ಸೋಲಿಸಿ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿಯನ್ನ ಗೆಲ್ಲಿಸಿದ್ರು ಅಂತ ಇತಿಹಾಸವನ್ನ ಕೆದಕುವ ಮೂಲಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮೇಲೆ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ರು ಅಗರ್ ಕಿಸಿನ ಆವಾಜ್ ಉಠಾಯಿ ಥಿ ತೋ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ವರಿಷ್ಠ ನೇತಾ ಶ್ರೀಮಾನ್ ದೇವರಾಜ ಅರಸನೆ ಉಠಾಯಿ ಥಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನೇ ಉನ್ಕೋ ಭುಲಾ ದಿಯಾ ಲೇಕಿನ್ ಯೇ ಪರಿವಾರ ಯಾದ್ ಕರೇ इंदिरा जी को चिकमंगलूर से जिताना अगर देवराज अर्ष न होते तो वो पार्लियामेंट तक पहुंच नहीं पाती ये कर्ज आपका इस कर्नाटका के ऊपर है क्या दिया आपने कर्नाटका को ಹೀಗೆ ಇದುವರೆಗೂ ನಡೆದ 12 ರ್ಯಾಲಿಗಳಲ್ಲೂ ಆಯಾಯ ಪ್ರದೇಶದ ಅನುಗುಣವಾಗಿ ಅಲ್ಲಿನ ಜನರು ಏನ್ ಬಯಸ್ತಾರೋ ಅದೇ ವಿಷಯವನ್ನ ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಮೋದಿ ಎಲ್ಲ ನಾಯಕರಿಗಿಂತ ವಿಭಿನ್ನವಾಗಿ ಕಾಣೋದು ಇದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಮೋ ಮಾತಿನ ಮೋಡಿಗೆ ಕನ್ನಡಿಗರು ಫಿದಾ ಆಗಿದ್ದು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಈ ಅಭಿಮಾನ ಮತವಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಕಾದ್ ನೋಡಬೇಕು